शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक कंपनीच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, एकंदरीत तुम्ही इथं पाहू शकता आपण आलेलो आहे सोयाबीन या पिकाच्या प्लॉटमध्ये, आणि एकंदरीत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची जी सोयाबीन पिकं आहे तर ते आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या आसपास गेलेलं पाहायला मिळतं आहे. तन्नाशक वगैरे भरपूर सारे शेतकऱ्यांची तिथं मारून झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत सोयाबीन पिकावर सध्याच्या काळामध्ये पहिली फवारणी कोणती करावी आणि ती का करावी, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला तिथं जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर याच्या संदर्भात अतिशय सविस्तर माहिती मी तुमचा मित्र विशाल इथं देण्याचा प्रयत्न करतो आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. चला तर शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपण सोयाबीन पिकाच्या प्रमुख समस्याचा जर विचार केला, म्हणजे भरपूर वर्षापासून आपल्या सोयाबीन पिकामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची समस्या तिथं आपल्याला पाहायला मिळते, तर ती कोणती आहे? मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये जो काही चक्रीभुंगा असतो तर त्याचा जास्तीत जास्त तिथं खोडामध्ये प्रादुर्भाव होऊन आपल्या सोयाबीन पिकाचं कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये जर या किडीचा तिथं प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर आपल्या सोयाबीन पिकाची अचानक मर वगैरे झालेली तिथं पाहायला मिळते, किंवा जे काही सोयाबीन पिकं आहे तर ते तिथं पिवळं पडून जळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे जे काही आपल्या सोयाबीन पिकामध्ये जी पान खाणारी आळी असते तर त्या पान खाणाऱ्या आळीचासुद्धा आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जी पान खाणारी आळी आणि त्याच्यासोबतच जो काही खोड किडा राहतो किंवा चक्रीभुंगा राहतो तर त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी घेणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, ज्या कीटकनाशकामध्ये लॅम्डा सायलोत्रिन आणि त्याच्यासोबतच थायमाथॉक्झाम हा घटक आहे, हे केमिकल आहे, तर हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही औषध आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये ते कीटकनाशक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये सिजंटा कंपनीचं आलिका या नावाचं कीटकनाशक येतं आहे. शेतकरी मित्रांनो, आलिका या कीटकनाशकाचं प्रमाण प्रति 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 10 ते 15 मिली तुम्ही तिथं वापरू शकता. मित्रांनो, या कीटकनाशकामुळं आपल्या सोयाबीन पिकातील पान खाणारी आळी त्याच्यासोबतच जो काही चक्रीभुंगा आहे तर तोसुद्धा तिथं 100% नियंत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपल्या भरपूर सारे शेतकरी आपल्याला इथं फोटो टाकत आहेत की भरपूर सारे शेतकऱ्यांची जी सोयाबीनचे पानं आहेत तर ते तिथं पिवळसर वगैरे पडलेले आहेत. आता हा प्लॉट इथं एकदम तुम्ही पाहू शकता हिरवागार वगैरे आहे, परंतु काही भागामध्ये पाऊस उशिरा झाला किंवा काही भागामध्ये पाऊस जास्त झाला आणि एकंदरीत सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या जी काही सोयाबीन पिकं आहे तर त्याची म्हणावं तशी मुळांचा विकास झालेला नव्हता आणि एकंदरीत अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपल्या सोयाबीन पिकाची पानं तिथं पिवळी पडलेली आपल्याला कदाचित पाहायला मिळत होती. तर ती पिवळी पडू नये किंवा पिवळी झालेली असेल तरीसुद्धा आपल्याला एक जबरदस्त मिक्स मायक्रोन्युट्रिएंट असलेलं विद्राव्य खत वापरायचं आहे, तर ते म्हणजे आपलं मायक्रोडील सुपर मिक्स. शेतकरी मित्रांनो, मायक्रोडील सुपर मिक्स या विद्राव्य खताचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि एकंदरीत प्रति 15 लिटरच्या पंपसाठी फक्त 30 ग्रॅम या मायक्रोडील सुपर मिक्सचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे. याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीन पिकाची जोमदार वाढ व्हावी, सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या लागावी आणि भविष्यामध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त फुलं लागून आपलं सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त वाढ मिळवण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता. त्याचं प्रमाण प्रति 15 लिटरच्या पंपसाठी तुम्ही तिथं 50 मिली अशा पद्धतीने घेऊ शकता. आता जर तुम्हाला सुरुवातीच्या काळात तुमची सोयाबीन पिकामध्ये म्हणजे जास्त पाणी पडलं असेल, जास्त पाऊस पडला असेल आणि एकंदरीत त्याची वाढ वगैरे खुटलेली असेल किंवा पिवळी पडलेली असेल जास्तीत जास्त, तर तुम्हाला एखादं बुरशीनाशक बुरशीनाशक वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पहिल्या फवारणीमध्ये. तर त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही एकतर अँथ्रॅकॉल वापरू शकता, M45 वापरू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही साप या नावाचं बुरशीनाशकसुद्धा वापरू शकता. या 3 बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. तिन्ही बुरशीनाशकाचं जे प्रमाण आहे तर ते एका पंपासाठी 40 ग्रॅम आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 3 बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तिथं वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, हे झाले फवारणीसाठीचे औषधं. आता विषय काय आहे, ढगाळ वातावरण असतं आहे, आपण फवारणी केल्यावर किती वेळात पाऊस येईल याचा काही अंदाज नसतो किंवा पाऊस वगैरे तिथं रेग्युलर चालूच राहतो,
तर त्याच्यासाठी आपल्याला एक सिलिकॉन बेस्ड टिकर वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लेज सुपर या नावाचं सिलिकॉन बेस्ड टिकर तिथे वापरू शकता, ज्याचं प्रमाण प्रति 15 लिटरच्या पंपसाठी फक्त 5 मिली आहे. शेतकरी बंधूंनो, सगळी औषधं वगैरे टाकून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी जे काही स्टिकर तिथं फवारणी पंपामध्ये टाकणं गरजेचं राहतं. तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या काळात जर पहिली फवारणी केली तर निश्चितच तुमच्या सोयाबीन पिकामधील खोडकिडा, फुटव्यांचे संकेत वाढ, सोयाबीन पिवळी पडेल असेल तर तीसुद्धा तिथं 100% नीट झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच जी काही सोयाबीन पिकातील पान खाणारी आळी आहे तर तीसुद्धा तिथं 100% नियंत्रित झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असला तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.